अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिकहून मुंबई पुणे शहरांना जोडणाऱ्या विमान सेवेला अखेर मुहूर्त लागलाय. हवाई सेवा सुरू होणार असल्यानं शहराच्या विकासाला चालना मिळेल असा आशावाद व्यक्त होतोय. तसंच शेतीमालासाठी कार्गो सेवा सुरू करण्याची मागणी होतीये. नाशिककरांचं उड्डाणाचं स्वप्न अखेर पूर्ण होताना दिसतंय. 23 डिसेंबरपासून नाशिकहून मुंबई आणि पुण्याकरता विमानसेवा सुरू होते. नाशिकहून मुंबईला सकाळी 6:30 वाजता तर पुण्याला संध्याकाळी 8:20 मिनिटांनी उड्डाण होईल. मुंबईहून नाशिकला संध्याकाळी 5:10 मिनिटांनी तर पुण्याहून संध्याकाळी 7:20 मिनिटांनी विमान झेपवणार आहे. या विमानसेवेमुळे वाहतुकीचा वेळ वाचेल, उद्योगाला चालना मिळेल, नवनवे उद्योजक नाशिककडे येतील असा अंदाज व्यक्त होतोय. समस्त उद्योजकाला याच्यात निश्चितच फायदा आहे आणि उद्योजकांना फायदा झाला, उद्योगनगरीला फायदा झाला की शहराची वाढ होते, लोकांना नोकऱ्या मिळतात, व्हाईट कॉलर जॉब्स तयार होतात, त्यामुळे सगळी इकॉनॉमी याच्यामध्ये रन होते. हा निश्चितच नाशिककरांना एक फायदा आहे. नाशिक जिल्ह्यातला शेतमाल डाळिंब, द्राक्ष, स्ट्रॉबेरी याकरताही बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरता कार्गो सेवा सुरू करावी अशी मागणी आता होती. या जिल्ह्यानं द्राक्ष, डाळिंब किंवा इतर फळपिकं असतील, भाजीपाल्याची पिकं असतील, याच्यामध्ये एक उत्पादनाचे वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्याचा शेतमाल जर जगाच्या बाजारपेठेत गेला या कार्गोच्या माध्यमातून, तर मला असं वाटतं निश्चितपणाने शेतकऱ्याच्या शेतमालाची मूल्यवृद्धी झाल्याच्याशिवाय राहणार नाही. धार्मिक पौराणिक वारसा जपणारा नाशिक पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाचं शहर असल्यानं पर्यटनाला चालना मिळून रोजगारात वाढ होईल असा आशावाद आहे. विमानसेवा सुरळीत राहिली तर ही स्वप्न प्रत्यक्षात येतीलही. आजवर 2-3 वेळा विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न झाला पण त्याला प्रतिसाद नसल्याचं कारण देत विमानसेवा गोंडाळण्यात आली. आता मार्चपर्यंतचं वेळापत्रक जाहीर झाल्यानं पुढच्या प्रवासाविषयी लोकप्रतिनिधी साशंक आहेत. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.